सर्वांना क्लियर झालं? हो यस ओके. दोन मोबाईल तुम्ही सर्वांना पहिल्यांदा स्वागत करतो कॉन्फरन्ससाठी. आणि पार्टीमध्ये जे काल जे प्रसारण झाले त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी अधिकृत माहिती देण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना बोलवले. तुम्ही सर्वांनी आलेले आहेत, धन्यवाद. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल काही काही बरेच न्यूजमधून मिळाले असेल, पण अधिकृत आमच्याकडून जे काय गाडी काय आहे आम्ही त्यांच्यामध्ये एक विशाखा रविकांत गाडगे या महिलांच्या तक्रारावरून श्रीमती करुणा शर्मा अरुण दत्तात्रय मोरे यांच्यावर 307, 323, 504, 506, 34 सह 1800 सह गुन्हा दाखल झालेली आहे. त्यांनी जातीवादी शिबिका केली आणि चाकूने यांच्या सहकार्यांना वार केले. त्यांच्या वार करण्याच्या उद्देशाने त्यांचे जखमी केले. यांच्या आधारावर गुन्हा दाखल झालेले पर्ली शहर पोलीस स्टेशनमध्ये. नंतर त्या गुन्ह्याच्या आरोपी वगैरे ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या जे वाहन आहे ते झडती घेताना त्यांच्यामध्ये वाहनामधून एक पिस्टल मिळाले. त्यांच्या आधारावर त्या गाडीचा मालक आहे त्यांच्यावर अल्पसाक्षाखाली गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच यांच्या फिर्यादवरून करुणा शर्मा यांच्या फिर्यादवरून त्यांच्या समोर त्यांच्या म्हणजे जे जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि त्यांच्या लोक जमा झाले यांच्या आधारावर त्यांच्या फिर्यादवरून सुद्धा एक गुन्हा दाखल झालेली आहे. यांच्यामध्ये आता तीन आरोपी एक ड्रायव्हर आणि करुणा शर्मा आणि त्यांचे साथीदार मोरे यांनी चाकूने हल्ला केला. हे तिघांना आमच्या ताब्यात आहे. आता पुढचा तपास 1800 सिटीच्या अंबाजोगाईच्या DSP 1800 सिटी केस असल्यामुळे DSP तपास करावा लागते. त्यांच्याकडे तपास केलेली आहे. गाडीचा मालक कोण आहे त्याच्यावरती आपण हा दाखल केला. म्हणजे गाडीचे ड्रायव्हर आहे. आता मालक वगैरे आम्ही चेक करते. मालक नाही चालक, चालक वरून बघा काय नाव. त्यांचे नाव आहे दिलीप पंडित. ते राहतात अंधेरीला. अंधेरीच्या आम्हाला सुद्धा अशी माहिती मिळत होती. आम्ही आता गुन्हा दाखल झाले म्हणून ते गाडीमध्ये सर्वांवर गुन्हा दाखल न करता फक्त जे गाडीच्या ताबाची चालक आहे ते जबाबदारी असेल म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केली. आता तपासच्या भाग आहे. निष्पन्न करते जे असे काही घडले असेल तर कोणी दुसरं ठेवले तर ते सुद्धा आम्ही तपास कधी करतो. आम्ही त्यांच्यामुळे आता ते कोणी म्हणजे ते चकमक आहे. मेडिकल सर्टिफिकेट आहे अंबाजोगाईचे मेडिकल कॉलेजकडून सर्टिफिकेट मिळाले आहे. त्यांच्या चकमक झालेली आहे आणि व्हिडिओ सुद्धा आहे. आम्ही ते आता अभ्यास करत आहे. आणि जे पण समोरचा माणूस आहे 1800 केसमध्ये समोरचा माणूस जे म्हणतात आणि व्हिडिओमध्ये काहीतरी दिसतात पण ते स्पष्ट आवाज येत नाही. पण आमच्या अशी हे आहे कोणी कोटक सांगण्याचं काही गरज नाही. अशी कोटक तरी असेल तर नंतर आम्ही तपासमध्ये. यामध्ये मात्र एक महिला जी मुंबईवरून येते आणि तिचं इथं कोणीच ओळखीचं नसतं आणि कुणाच्या कोणत्या जातीचं आहे हे सुद्धा कोणाला पाठी सुद्धा लावलेली नाही आणि मग खूप मोठ्या प्रमाणात होता. तर या ठिकाणी ती याच जाती समूहाची आहे आणि जातीवाचक शिबिका असं कुठं झालं आणि अशा पद्धतीचा प्रकार झाला. फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे यांचं जे आले आहे तुमचे म्हणणं बरोबर मुंबईवरून आलेले होते पण ते येताना त्यांनी असे म्हणजे तांबडले म्हणजे असे म्हणजे ते असे काहीतरी कायदा स्वस्थाचा प्रश्न निर्माण होणार आणि त्यांच्या जे त्यांचं प्रतिष्ठित हे आहे मंत्री साहेब आहे त्यांच्याबद्दल काही सांगणार आहे असे त्यांच्या कल्पना असतील म्हणून त्यांनी त्यांना म्हणजे तांबडण्याचे प्रयत्न केले असतील. त्यांच्यामध्ये वादावादामध्ये त्यांनी सांगितले असतील त्यांच्या फिर्यादमध्ये आम्ही
ते आमचे देव आहे, देव वडूस आहे आमच्या सगळ्यांच्या समाजचा. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या बदनामी करू नका. पण सर असे सांगता ना त्याच्यामध्ये जात नेमकी तिला माहित कशी असणार का? लोक सांगितले आमचे जात आम्ही सर्वांनी कडे जमा झाले. आमचे जात आमच्या सर्वांचे ते देव माणूस आहे. पण जात यातून इंडिकेट होती कुठं? आपण अॅट्रॉसिटी मध्ये सांगितले ना, फिर्यादी स्वतः सांगितले आमच्या सर्वांसोबत. ते फिर्यादी जे आहे, गोडगे आहे ना, ते स्वतः सांगितले आमच्या समाजचा देव माणूस आहे. अगर वो थी वहां पर तो वहां पुलिस प्रोटेक्शन था, पुलिस के सामने उन्होंने हमला किया, वहां वो सेदर से पुलिस था, वो हमला करते वक्त क्यों नहीं रोका गया? और अगर कोई सस्पेक्ट कि इतने पुलिस के सामने कोई तुम्हें आगे चाकू आना करता है, कार में तो कोई सस्पेक्टेड कुछ रखता है, वहाँ भी पुलिस देख रही है वो वीडियो, ना रोकने की क्या पॉलिसी है? ना रोकना ऐसा नहीं है, बघा आम्ही त्यांना नोटीस सुद्धा दिली आहे. जसे ते आले आम्ही सुरुवातीला त्यांच्या प्रवेशच्या अगोदर पोलीस स्टेशनकडून नोटीस दिलेली होती. पोलीस स्टेशन कडून तुम्ही कोणत्याही प्रकारचा कायदा स्वस्थता निर्माण करायचे, पण त्यांचा अधिकार आहे. कोणत्याही मंदिर म्हणजे मंदिर तर उघडले नाही, पण बाहेर जाऊन आणि त्यांनी जे करायचे जे कायदेशीर काही करायचे. आता हे देशामध्ये नागरिक म्हणून त्यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे. पण आम्ही काय केले, त्यांच्या जसे तुमचे ज्या सर्वांच्या म्हणणं आहे ते इंटेलिजन्स म्हणजे काही होऊ शकतात म्हणून आम्ही बंदोबस्त लावले होते. आणि त्यांना आम्ही अगोदर त्यांनी नोटीस दिली, नोटीस देऊन तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कायद्याचं उल्लंघन करायचं नाही म्हणून आम्ही नोटीस दिलेली होती. त्यांच्या नंतर सुद्धा त्यांनी तिकडे गेली, त्यांच्या तिकडे म्हणजे तिकडे जवळपास मला वाटते 70-80 लोक जमा झाले. त्यांच्यामध्ये हे सगळा बंदोबस्त झाले. आमचे बंदोबस्त होते, पण म्हणजे एवढा मोठा बंदोबस्त नव्हते. आमच्या लावलेले होते तिन्ही पोलीस स्टेशन, एसडी ऑफिस, आरसी सगळं लावलेले होते, जेणेकरून कोणताही लॉकडाऊन इश्यू व्हायचा नाही. पण या वादावादीमध्ये अनेक प्रकरणांमध्ये आपण अजूनही इथली जिल्ह्यात चौकशीवर ती प्रकरण महिनाभरात ठेवलेली आहेत. परळीमध्ये आता काय इव्हेंट घडला की विदिन आवर्स गुन्हा दाखल होतो आणि मागच्या कित्येक म्हणजे मागच्या वर्षभरात 300 अनेक प्रकार घडले. स्वतः एसपी कधी माहिती द्यायला समोर नाही आले. परळीत आता काय हॉट विषय की इमिडिएटली गुन्हा दाखल होतो आणि स्वतः एसपी माहिती द्यायला समोर येतात. बघा हे सेन्सिटिव्ह मॅटर म्हणून आम्ही प्रश्न देत आहे. तुम्हाला हे माहिती आहे यांच्या म्हणजे जे आरोपी वगैरे आहे त्यांच्या काही सिच्युएशन मुंबईवरून आलेले आहे म्हणून आम्ही देत आहे. दुसरा तुम्ही जे म्हणतात बाकीचे 18 सिटी काही परिणाम येते असे आमच्या लक्षात काही आले नाही. आम्ही स्पष्ट आदेश देतो कोणताही प्रकरण प्रलंबित ठेवायचं नाही. जसे दखलपात्र गुणाच्या काही फिर्याद आली ते लगेच दाखल करायला पाहिजे. आमचे स्पष्ट आदेश आहे, वरिष्ठांचे आदेश सुद्धा तेच आहे, आमचे आदेश सुद्धा तसेच आहे. तुम्हाला असं काय माहिती असेल महिनावर महिना प्रलंबितवर आहे ते आम्ही खात्री करावं लागेल. यांचा अर्थ नाही की तुम्ही सगळा गुन्हा असं ठेवू शकत. नियम मध्ये काय जे गुन्हा आले दाखल करायलाच पाहिजे. आता तुमचं असं म्हणणं आहे काही प्रलंबित आहे महिनावर आहे तुम्ही द्या, आम्ही खात्री करून काय करायचं. करुणा शर्मा यांचं म्हणणं आहे माझ्यावरती खोटा दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि जाणीवपूर्वक षडयंत्र रचून माझ्या गाडीमध्ये कारतूस आणि रिव्हॉल्वर ठेवल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आहे. गुणाचा आरोप असेच सांगणार आहे. कोणतं गुणाचा आरोप घटकून करतो सर्वांसमोर मी केलेले हो विशेष म्हणजे पोलीस प्रोटेक्शन त्यांना बीड पासून निघल्यापासून सोबत होते. महिला अधिकारी पोलीस अधिकारी सोबत होती, महिला कर्मचारी सुद्धा सोबत होते. तर त्या कालावधीमध्ये करुणा शर्मा यांनी कुणाला धक्का देऊन कुणाला मारहाण केली आणि त्या करुणा शर्मांना अडवलं का नाही? म्हणजे त्या 307 पर्यंत जातात आणि त्यांना अडवलं जात नाही. पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्या तरी सुद्धा अडवलं जात त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिले नाही. क्लिअर समजून घ्यायचं ते काही कॅटेगरीच्या व्यक्ती नाही. आम्ही कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन दिले आम्ही फक्त एवढं आहे कोणताही लॉर्डर इश्यू व्हायचं नाही म्हणून आम्ही मनुष्यबळ ठेवलेले होते. ते त्यांच्या वैयक्तिक त्यांच्यासाठी आम्ही काही कोणत्याही प्रकारचे आम्ही दिले नव्हते. सर ह्या प्रकरणामध्ये अनेक प्रकरण असे आहेत की चौकशीसाठी ठेवले जातात गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर काही पत्ते यायला पाहिजे. मात्र याच्यामध्ये
मेडिकल रिपोर्ट आधार तपास मध्ये ठेवतात पेंडिंग मध्ये चौकशीसाठी ठेवतात कारण एकंदरीत हे जी आजच्या सगळ्या मूवमेंट झालेल्या आणि जे ते कुठे बाहेर आले त्यावर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आम्ही जे जे आहे फिरादी आहे आणि जे आमच्या समोर फॅक्ट आले त्यांच्या आधारावर आम्ही कारवाई केलेली आहे. तुमचे जे म्हणणं आहे आम्ही आता पुढचे पहिला दिवस आहे तपास मध्ये आम्ही बघते. सर कोविडच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मॉब जमवला पोलिसांवर स्टेशनवर सुद्धा मोर्चे काढले गेले त्याचबरोबर शेकडो लोक रस्त्यावरती उतरले होते त्या संदर्भातले काही गुन्हे दाखल झालेले आहेत का आणि आपले अनुसंधान तपास कसा सुरू आहे. त्यांचे तेच आता म्हटले ते 188/143/504/506 त्यांच्यामध्ये जे जे जमा झाले फिरायची तरी पण त्यांच्यामध्ये ते करोडा मुंडे आहे पण त्यांचे जे जमा झाले उल्लंघन केले करोडाच्या जे आहे नियमच्या उल्लंघन केले म्हणून हे सगळं पुन्हा दाखल झालेलं आहे. सर पिस्टलचा कुठला प्रकार आहे पिस्टलची सापडली आहे गावठी आहे का त्यांचा धोका आहे म्हणून माहिती आहे बरोबर आहे पण साहेब तिकडे नव्हते साहेब पर्ली मध्ये नव्हते ते साहेब पर्ली मध्ये नव्हते आणि काय ये असे धोका आहे ते म्हणजे आम्हाला फक्त लावणार धोकाच्या साहेबांनी आम्ही प्रोटेक्शन दिलेले धोका आहे म्हणून आम्ही वाढी म्हणजे त्यांच्या कॅटेगरीचे प्रमाण दिलेले आहे म्हणून हे सगळं फक्त आमच्या प्राधान्य होते लॉर्ड ऑर्डर इश्यू व्हायचे म्हणून आम्ही त्यांच्या हे केलं. त्यांच्या प्रकरणामध्ये जो संबंधित व्यक्ती ती लेडीज आहे का जेंट्स आहे बरोबर होईल असतील ती डिक्की उघडते त्यांच्या शेजारी तुमचा एक पोलीसवाला उभा आहे त्यांच्या पाठीमाग आपल्या पोलिसाची गाडी उभी आहे. व्हिडिओ मध्ये जसं दिसते तिच्या पाठीमाग एक लेडीज कॉन्स्टेबल उभी आहे इतक्या ह्याच्यात तो माणूस येतो डिक्की उघडतो आतमध्ये काहीतरी ठेवतो नाही तर काढतो काय असेल ते तरीही तुमचे तिथले कर्मचारी त्यांना पकडत नाहीत किंवा अडवत नाहीत किंवा काही विचारपूस करत नाही तर या कर्मचाऱ्यांना तुम्ही काही नोटीस देऊन ह्यांची चौकशी करणार म्हणतात आणि माहिती घेते माहिती घेऊ त्यांची आम्ही चौकशी करत पण इनोव्हा गाडी आहे कोणत्याही गाडीचा डिक्की उघडण्याच्या कोणी स्वतःने काढू शकत म्हणजे समोरच्या म्हणजे त्यांचं लाख उघडावं लागेल इनोवा आणि इर्टिगा गाडीचे लॉक हे पाठीमागच असतात जसे दरवाजा मोडले तसे दरवाजा मारले डिक्की मोडले ठीक आहे आम्ही चेक करतो ते सगळं आले नंतर आम्ही चौकशी आपण अट्रॉसिटी मध्ये जेवढी काही केली गुन्हा दाखल करायची घटना घडल्याच्या एवढ्या वेळानंतर सुद्धा आपण जर व्हायरल व्हिडिओची माहिती घेणार असं आणि चेकअप करणार एवढ्या तासानंतर आता पण एकीकडचं ऍक्टिव्हिटी बरोबर आहे तुमचे जे म्हणणं आहे ना जे गुन्हा दाखल झाले त्यांच्यासाठी फिरायचे आहे त्यांच्यासाठी कोण फिरायची आहे फिरायचे कोणतरी जे आले पाहिजे ना जे सोशल मीडियामध्ये चालतात त्यांच्या आधारवर आम्ही गुन्हा दाखल करू शकतात आणि चौकशी करते ना आता तुम्ही जे म्हणतात आता फिर्यादी कोणी आवाज प्रमाणात दिले नाही फिर्यादी बद्दल बोलत नाहीये जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो मीडियामध्ये येतो त्याच्या घटनेनंतर 10-12-15 तासानंतर सुद्धा आपण आणखी माहिती घेतो हे जर प्रशासनाचं उत्तर असेल म्हणजे इतर जी ऍक्टिव्हिटी आमची चौकशी चालू आहे तुमचे जे म्हणणं आहे ना ते व्हिडिओच्या आणि तिकड्याच्या जे सीसीटीव्ही फुटेज सगळं कलेक्शन करण्यास सुरू आहे. पोलीस स्टेशन मध्ये खासगी व्यक्ती करून तो जो ड्रायव्हर नावाचा आरोपी आहे त्या आरोपीला देखील अमानुष मारहाण करण्यात आले बेडने मारहाण करण्यात विशेष म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये मारहाण करण्यात आली असा प्रकार असताना पोलीस फक्त पाहत होती या संदर्भात कुठलाही विषय समोर आलेला नाही ते आम्ही चेक करते तुम्ही जे म्हणतात ते आमच्या समोर आलेले आमच्या समोर आले सर आम्ही धन्यवाद थँक्यू.